काल लॉकडाऊनची घोषणा म्हणजे शक्यता असल्यानंतर अनेक परप्रांती आता बाहेर निघालेले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. शेतमालाचे दर अत्यंत ढासळलेले आहेत. आता पंढरपूर तालुक्या विचार करा, 1,00,000 टन द्राक्ष शेतात पडून आहे. व्यापारी फिरकण आहे. याचा कुठेतरी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आणि तुम्ही राष्ट्रवादी म्हणून काय शेतकऱ्यांना आवाज? मुख्यमंत्र्यांनी अजून शेतकऱ्यांचा माल शेतात पडू नये, तो लॉकडाऊन अजून घोषित झालेला नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या कोरोनाच्या वाढायला लागली ही वस्तुस्थिती आहे, आणि त्याला तोंड देण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजेत. काही शहरामध्ये हॉस्पिटल भरायला लागलेली आहेत. पूर्वीच्या वेळी जेवढी संख्या होती ती संख्या आत्ताच आपण गाठलेली आहे. अशी काही शहरात परिस्थिती, काही जिल्ह्यात परिस्थिती आहे, आणि त्यातून वाचण्यासाठी काय मार्ग आहेत याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि यात लोकांची रोजीरोटी काढून घेणे, त्यांना अडचण करणे हा उद्देश असता तर मुख्यमंत्र्यांनी असं खुलेपणाने आव्हान आणि मनोगत व्यक्तच केलं नसतं. कोरोनाला लॉकडाऊनचा पर्याय नाही असं स्वराज यांनी वक्तव्य केलेलं आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका असणार? काँग्रेसने विरोध केला लॉकडाऊन. नाही, असं आहे की माणसांचे जीव महत्त्वाचे आहेत. माणसांच्या जीवाला धोका होणार नाही अशा पद्धतीनं बंधनं जर असतील तर कोरोना वाढणार नाही, आणि ती बंधनं कोणती आहेत हेच सुचवण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यातनं काय मार्ग निघतो आहे, जास्तीत जास्त कोरोनाला दूर ठेवण्यासाठी काय करू शकतो हे बघण्याचं काम स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले आम्ही सगळे त्यांचे सहकारी करतो आहे. मला खात्री आहे की काही ना काही मार्ग निघेल. लॉकडाऊनसाठी आपलं एकमत होत नाही का? एकमताचा प्रश्न नाही. लोकांच्या जीवितांची हानी होणार नाही, कोरोना वाढणार नाही यासाठी काय करायचं याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे, विचार करतो आहे. त्यामुळं हे याच्यात काही राजकारण नाही आहे, आणि याच्यात राजकारण येऊ नये अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्यामुळं योग्य निर्णय करण्याचा प्रयत्न सरकार करेल. काँग्रेसला कुठेतरी विचारात घेतलं नव्हतं का हा निर्णय घ्यायचा? नाही, घेतलेलं असतं. सगळ्यांनाच विचारात घेतलेलं असतं.